अर्धापूर तालुक्यातील राजाबाई हायस्कूलचा विद्यार्थी एजाज नदाब या विद्यार्थ्याची राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार 2017 साठी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र नुकतेच तहसीलदारांच्या हस्ते एजाज नदाब याला प्रदान करण्यात आले आहे. पारडी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील राजाबाई हायस्कूलचे विद्यार्थी एजाज रौप नदाब यांनी भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार 2017 साठी केल्याचे पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले. सदरील पत्र तहसीलदार अरविंद नरसिकर यांच्या हस्ते देण्यात आले. सदरील पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनी अर्थात 26 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातून या एकमेव बालकाचा सन्मान होणार असल्यामुळे सर्व क्षेत्रातून त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. संपूर्ण देशातून 25 बालकांना हा पुरस्कार मिळणार असून महाराष्ट्रातून एकमेव एजाज नदाल याला शौर्य पुरस्कार मिळणार आहे. तसे पत्र तहसील कार्यालयास प्राप्त झाले होते. सदरील पत्राची प्रत पुरस्कार प्राप्त एजाज नदाब यास देऊन तहसील प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार अरविंद नरसिकर यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी मंडळ अधिकारी शेख शफीउद्दीन, पारडीचे तलाटी माधव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, नागोराव भांगे पाटील, सय्यद युनुस पारडीकर, पालक रौप नदाब, अरबाज नदाब आदींची यावेळी उपस्थिती होती.